यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। विकायला सोबत आहेत माझ्या, पण ते दुसरे दादा येतात सारखे सारखे बोलतात हा माझा रूम आहे, माझा रूम आहे, तू खाली कर, कुठेही जा, मला माहिती नाही। पण आई पण ऍग्री आहे आणि हा दादा पण ऍग्री आहे। मी आता 10 दिवस झाले यांना पैसे 50,000 रुपये दिले। तो विरार के कोपरी गांव में मनसे पदाधिकारियों ने विधवा महिला की मदद करने तोड़ दिया घर पे लगा ताला। विरार के कोपरी गांव में 2 वर्ष पहले 2019 में एक विधवा महिला जिसका नाम माला सुरेश दामने बताया गया है ने नित्यानंद नगर में बालाजी अपार्टमेंट नामक बिल्डिंग में रूम नंबर 402 श्रीमती बेबी मधुकर पाटिल से 5.5 लाख रुपये में खरीदा था, जिसमें और भी कुछ पैसा देना अभी बाकी है। तब से विधवा माला उसी घर में रह रही थी। मकान की खरीद के 2 वर्ष बाद अब मकान बेचने वाली महिला बेबी मधुकर पाटिल के एक बेटे जिसका नाम किशन मधुकर पाटिल है को घर की बिक्री से आपत्ति होने के चलते किशन द्वारा खरीदार महिला को प्रताड़ित किया जा रहा था। हद तो तब हो गई जब पीड़िता महिला एवं उसका परिवार घर में सो रहे थे, तभी किशन जिसको घर बिक्री से आपत्ति थी ने घर के बाहर से ताला लगा दिया। पीड़िता महिला द्वारा इस मामले की शिकायत विरार के स्थानीय मनसे नेता जितेंद्र अग्रवाल को किए जाने के बाद जितेंद्र अग्रवाल ने वहां पहुंचकर घर पे लगे ताले को तोड़ दिया और सभी पक्षों को बिठाकर मामले का सुलटारा किया। मनसे नेता जितेंद्र अग्रवाल ने इस पूरे मामले का वीडियो रिकॉर्ड करते हुए सोशल मीडिया में जारी किया। देखिए यह पूरा वीडियो। ब्यूरो रिपोर्ट, सेफ न्यूज लाइव। नमस्कार, जय महाराष्ट्र। मी जितेंद्र अग्रवाल, मनसे विद्यार्थी सेना आणि टेलिकॉम सेनेचा पालघर जिल्हा अध्यक्ष। आज मी विरार या शहरामध्ये कोपरी या गावात आहे। या गावामध्ये सकाळी एक आपलं एक माझ्या कार्यालयात एक कंप्लेंट आली होती माला सुरेश धामणे करून। आज त्यांनी सांगितलं की त्यांचा रूम वरती कोणतरी ताबा घेत आहे आणि आता दुपारी त्यांच्या इकडे रूम वरती इथे येऊन त्यांनी तास लावून गेलेला आहे तो व्यक्ती। आणि तो सदर व्यक्ती कसा आहे की त्याची ही मालमत्ता आहे, कारण त्यांनी तो विकलेला आहे पण तो मान्य करत नाहीये। तर तीच गोष्ट त्या ताईकडून विचारूया। ताई, काय झालं नेमकं सांगा। रूम आईने विकलाय, दादा पण ऍग्री आहेत रूम विकायला सोबत आहेत माझ्या, पण ते दुसरे दादा येतात सारखे सारखे बोलतात हा माझा रूम आहे, माझा रूम आहे, तू खाली कर, कुठेही जा, मला माहिती नाही। पण आई पण ऍग्री आहे आणि हा दादा पण ऍग्री आहे। मी आता 10 दिवस झाले यांना पैसे 50,000 रुपये दिले। तो तेव्हा तो सोबत होता तिथे, तेव्हा बोलला की हो ठीक आहे, आमचं रेडी झालंय, आम्ही आमचा प्रॉब्लेम घरातला आहे, आम्ही सॉल्व्ह करतो। काल बोलले मुलाला तर गेला कशाला नाही मुलगा तिकडे तो पण गेला नाही तिकडे, घरच साहेबांकडे पण बोलवलं होतं त्याला की आपण बसून मांडवली करूया पोलीस स्टेशनला दे। आता किती वाजता लावला आता ते घरात झोपले असता तो व्यक्ती इकडे येऊन ताळा लावून जातो हे कितपर्यंत योग्य आहे? त्यांनी सकाळीच मला एक पोलीसची नोटीस दिलेली आणि ही नोटीस माझ्याकडे आहे, हा घरचा एग्रीमेंट त्यांचा माझ्याकडे आहे आणि आमचे ही मनसेमध्ये आलेली तक्रार, या तिन्ही गोष्टी माझ्याकडे असताना मी इथे जेव्हा आलोय तर बघतोय लॉक आहे, आता लॉक तोडण्याचा प्रयत्न करतोय। त्यांचे धाटके भाऊ आपल्या इकडे जयराम भाऊ हे स्वतः इथे आलेले आहेत, त्यांच्या माता पण इथे आलेल्या आहेत, त्या सांगतात की लॉक तोडून टाका आणि ह्याच्या पुढे काहीही तो त्रास देणार नाही, यासाठी आम्ही एक मनसे स्टाईलने त्यांच्याशी चर्चा करू आणि त्यांच्याशी सदर परत कधी या रूमला त्रास त्यांनी देऊ नये अशी मी हमी करून एक एग्रीमेंट लिहून देऊ आणि तो एग्रीमेंट महानगरपालिकेत पोलीस प्रशासनामध्ये आणि त्यांच्या आईकडे आम्ही सुपूर्द करणार आहोत आणि त्या ताईंकडे। याच्यानंतर ताई तुम्हाला कुठचाही त्रास होणार नाही, रडू नका, एवढंच आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना सन्मानित राजसाहेब ठाकरे यांच्याकडून तुम्हाला ग्वाही देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तुम्ही विकले ना कशाला बोला, तुम्ही
गेलो नंतर बोलणार की अरे असं पोलीस कंप्लेंट केली चेंज करायचं बोललेलं चेंज पण नाही करत नाही त्यांनी पैसे दिले त्यांनी पैसे दिलेले आहेत तुमच्या आईकडे तुम्ही तुमच्या आईकडून पैसे घेऊ शकता या तुमचा जो व्यवहार आहे तुमची आई तुम्ही बिल्डर तुम्ही तिघं बसा आणि विषय क्लिअर करून क्लिअर करा त्यांना त्रास दिला तर आम्ही पोलीस स्टेशनला रूम कब्जा तुला चाची नाराय प्रयत्न करा चिनी थोडी हा मार मॅडम चिनी नको लांब राहा खूप कशाला एवढं कशाला घाबरायचं चालेल चालेल तुम्ही त्याला फोन मारला थांब थांब चिनी आडवरून मार चिनी आतमध्ये घालायला तोड असं ये असं नाही असं नाही एक मिनिट जरा एक मिनिट हॅलो हा असं असं अरे काय तुम्ही अरे ताला मारून कशाला गेला रे मार हा मग एक मिनिट एक आले ना आता तो बापू बोल हॅलो हा जय महाराष्ट्र जितेंद्र मनसे मधून हा काय झालं तुम्ही ताळा लावून गेला तिकडे हा तर तुम्ही त्या रूम जवळ या तुम्ही जरा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे जरा बघू द्या ते भाडोत्री थोडी आहेत लवकर या जरा ताळा लावला तुम्ही घरात त्यांना काही त्रास झाला त्यांना दमाचा वगैरे त्रास झालाय लवकर या तुम्ही हा मी एक विषयासाठी कोपरी गावात आलेलो विरार या शहरात विषय असा आहे की संबंधित जो व्यक्ती आहे त्यांनी आमच्या भगिनी आहेत त्यांचा काय सुरेश धामणे मॅडम त्यांच्या घराला बाहेरून कुलूप लावला होता आणि यांची तक्रार मला दुपारी आली होती की आमच्या घर मालक जो आहे तो आमच्यावर दबाव टाकतोय आणि आमच्या घरामध्ये ताळा लावतोय आणि त्याने खरंच येऊन ताळा लावून निघून गेला पण त्यांचा व्यवहार झालेला हा सदर व्यवहार 2019 ला झालेला होता आणि काहीतरी 5.5 लाख रुपये रक्कम त्यांना दिलेली आहे त्वरित जी वरित रक्कम आहे ती देणार आहे तेव्हा जसं त्यांचं बोलणं झालेलं आणि ते बोलणं झालेलं त्या मुलाच्या मासाहेबांबरोबर मासाहेब त्यांच्या इथे आहेत आणि तसेच बंधू पण इकडे आहेत त्यांच्या व्यवहारामध्ये काहीतरी घोल झाला होता पण तो घोल पूर्णपणे आम्ही इथे मिटवलेला आहे असं मी आता खात्री देतो आणि आमच्या ताईच्या रूममध्ये आता काही त्रास होणार नाही असं आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून ग्वाही देतो आणि हे सर्व कार्यरत काम करत असताना आमच्या बीजेपीच्या शहर अध्यक्ष मॅडम आमच्या स्वतः इथे उपस्थित होत्या सियाग संघटनेचे जिल्हा प्रमुख आणि संयुक्त महाराष्ट्र मातारी याचे संघटनेचे जिल्हा प्रमुख ते स्वतः मेहुल मुनी इथे उपस्थित होते तसेच पोलीस बळ संघटनेचे आमचे संकेत आणि आमच्या मॅडम आहेत भाग्यश्री मॅडम पोलीस बळ संघटना उप तालुका अध्यक्ष आणि हा विषय सर्व संबंधित जाणकारी घेतल्यानंतर आम्ही हा संपवलेला आहे तरी बंधूंचा त्रास होताच बंधू तुम्हाला काय म्हणायचं तर बोलू शकता काय प्रॉब्लेम मला आता प्रॉब्लेम काय नाही म्हणून त्याचा त्यांना परत हरकत नाही घ्यायचं करते मी आता त्या रूम मध्ये मी आता तिथं मी 2 मीटर त्या रूम मध्ये फिरवतो ते फिरला आता त्यांचं म्हणणं आहे की त्यांची त्या रूम मध्ये काही हरकत नाही आहे आणि त्या ताईच्या रूम मध्ये काही त्रास होणार नाही आणि असं काही संबंधित जर आढळलं तर ताईंनी दिलेल्या प्रमाणे हा जो पोलिसांचा जो पत्रक आहे तो तिथे पोहोचला जाईल आणि ताईंच्या जोडीला सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांची महाराष्ट्र निर्माण सेना खंबीरपणे उभे राहील आणि मी हे सांगतो आणि एवढेच मी बोलून माझे 2 शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र हमारे चैनल सेफ न्यूज लाइव पे अपने व्यापार एवं सेवा से संबंधित विज्ञापन हेतु मोबाइल नंबर 7385952786 अथवा 7738267786 पर संपर्क करें।